बस अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. नव तंत्रज्ञान सर्वांनाच आवडतं. मी पण आपल्या शेताची तयारी, पेरणी, नांगरणी, कापणी इत्यादीसाठी छोटी यंत्र आपल्या गरजेनुसार खरेदी केली. मी आपल्या शेतात यंत्र वापरली तर काम पटकन आणि सोप्प झालं. शेतात यंत्राच्या वापरानंतर मला मिळालं भरपूर पीक आणि जास्त नफा. छोटी यंत्र तर आमची स्वतःची आहेत, पण मोठी यंत्र आम्ही समूह बनवून खरेदी केली. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आधुनिक यंत्र आणि उपकरणांच्या खरेदीवर वित्तीय मदतीचा लाभ घ्या, आपलं उत्पन्न वाढवा आणि आनंद लुटा. झालं. मी ठरवलंय, मी तुला शेतीचा इंजिनियरच बनवणार. नवीन यंत्र, नवी उपकरणं आपल्या द्वारी आली. होईल यापासून बरसात पिकाची आणि सुखाची. मावळातून 1 कोटी गुलाब फुलांची निर्यात. दूध संघातही सभासदांना मताधिकार देण्याची मागणी. आयात शुल्क वाढीने कोकणातील काजूला अच्छे दिन. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवाल दिल. बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांची शेडनेट शेतीकडे वाटचाल. आणि पाणीबाणी टाळण्यासाठी पीक पाण्याचं ताळतंत्र आवश्यक, डॉक्टर राजेंद्र सिंह. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातून सुमारे 1 कोटी गुलाब फुलांची निर्यात झाली आहे. युरोपीय देशांमध्ये व्हॅलेंटाईन डेसाठी हॉलंडच्या बाजारपेठेतून फुलं जातात. मावळातून फुलं पाठवायला गेल्या जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात झाली आहे. यामध्ये लाल गुलाबांची सर्वाधिक निर्यात झाली. गुलाबाच्या 40 सेंटीमीटर आकाराच्या फुलाला 6 रुपये, 50 सेंटीमीटर आकाराच्या फुलाला 10 रुपये, तर 60 सेंटीमीटरला 11 रुपये असा दर परदेशात मिळाला आहे. सहकारी दूध संस्थांमध्ये राजकारण होऊन त्या संस्था अडचणीत येत आहेत, त्यामुळे शेतकरी किंवा दूध संस्थांच्या सभासदांनाच मतदानाचा अधिकार दिला तर ठरावदारांचे महत्त्व कमी होऊन दूध संस्थांमधील राजकारण कमी होईल. त्यातून सभासदांच्या हिताचा निर्णय घेतला जाऊ शकेल. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातल्या दूध संघांमध्ये देखील ठराव दरांऐवजी थेट दूध संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांनाच मतदानाचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. राज्यात जिल्हा बँकांच्या उपविधीमध्ये तसंच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 मधल्या नियम 1961 मध्ये त्यासाठी सुधारणा कराव्या लागणार आहेत. शासनानं त्यासाठी 6 सदस्यांची समितीची स्थापना केली आहे.
देशातल्या काजू उत्पादकांच्या संरक्षणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये यावर्षी विदेशातून येणारे खारवलेले आणि भाजलेले काजूगर यांच्यावरचं आयात शुल्क वाढवलं आहे. त्यामुळे कोकण तसंच केरळमधल्या काजू उद्योगांना ऊर्जितावस्था येण्याची शक्यता काजू प्रक्रिया उद्योजकांमधून व्यक्त होत आहे. देशात काजू बियांची मोठ्या प्रमाणावर आयात होते. भाजलेले आणि खारवलेले काजूगर देखील मोठ्या संख्येनं आयात केले जातात. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातले शेतकरी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. गेले वर्षभर कांद्यासह बहुतांश भाजीपाला शेतातून काढून बाजारपेठेत नेईपर्यंत मजुरीसह इतर खर्च भागत नसल्यानं शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. मजुरीसह रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसंच रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्याला आपल्या शेतात विविध पिकं घ्यावी लागत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत शेडनेटचा वापर करून मिरची, वांग, टोमॅटो आणि टरबूज यांची लागवड करून कमी कालावधीत लाखो रुपयांचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 117 शेडनेट तर 6 हरितगृह आहेत. या शेडनेटमुळे हजारो मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. दरवर्षी ठराविक पीक आणि त्यावर खतांबरोबर विविध प्रकारच्या औषधांचा मारा करत राहिल्यानं शेतीचा कस कमी होत गेला आहे. परिणामी शेतातलं उत्पादनही कमी होत चाललं आहे. त्यामुळे आधुनिकीकरणाची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांनी शेडनेट शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. महाराष्ट्रात भविष्यात पाणीबाणीची वेळ येऊ नये यासाठी पीक पाण्याचं ताळतंत्र बसवणं हाच एकमेव पर्याय असल्याचं मत जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं आहे. पिकं घेण्याची पद्धत म्हणजेच फेरा आणि पाऊस यांचं ताळतंत्र बसायला हवं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही बाबींकडे दुर्लक्ष झाल्यानं ज्या भागात चांगला पाऊस पडतो तिथं पिकं चांगली आणि ज्या भागात दुष्काळाची स्थिती आहे तिथे पिकं करपल्याचे दिसून येते. जलयुक्त शिवार ही शेतीला सदन करणारी योजना आहे. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो. त्यामुळे पाण्याचा वापर जपून होणं आवश्यक आहे. गहू कांडी धरणे ते ओंबी लावणे अवस्थेत असताना मावा किडीच्या नियंत्रणासाठी ग्रायसोपरला कार्निया या परभक्षी किडीचा 10 ते 15 हजार आळ्या प्रति हेक्टरी पिकावर सोडाव्यात किंवा 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा क्युनॉलफॉस 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी 15 दिवसानंतर करावी. आता बघूया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. बटाटा कमाल 850 किमान 400 रुपये, बीट कमाल 600 किमान 300 रुपये, भेंडी कमाल 3000 किमान 1200 रुपये, कांदा कमाल 750 किमान 300 रुपये, फ्लॉवर कमाल 800 किमान 300 रुपये, गाजर कमाल 1200 किमान 700 रुपये, कोबी कमाल 500 किमान 300 रुपये, वांगी कमाल 1400 किमान 500 रुपये, हिरवी मिरची कमाल 1800 किमान 1200 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 33 किमान 13 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 32 किमान 12 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 33 किमान 15 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 29 किमान 11 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 32 किमान 13 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 33 किमान 16 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 34 किमान 17 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 33 किमान 15 अंश सेल्सिअस आणि सोलापूर
कमाल 34 आणि किमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. नक्की नक्की. कुणाशी बोलत होता एवढं हसत हसत? अगं शेतकरी कॉल सेंटर, तज्ञांकडून शेतीविषयी सल्ला घेत होतो. सकाळी पण दुपारी पण? अगं शेतकरी कॉल सेंटर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत खुलं असतं. रविवारी पण? अगं हो बाई, वर्षाचे 365 दिवस खुलं असतं. कृषी संबंधी समस्यांचं आपल्या भाषेत लगेच समाधान मिळवण्यासाठी पूर्ण भारतातून कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1800 180 1551 वर संपर्क करा. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमिश्र खतांच्या संयंत्रांची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. FCIL ची गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम संयंत्र, HFCL ची बरौनी इकाई आणि BVFCL ची नामरूप शाखा. सोन्याहून पिवळं म्हणजे देशात आता निर्मिती होईल केवळ नीम लेपित युरिया, कारण यामुळे होणार शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. धान्य उत्पादन 10% वाढेल. नायट्रोजन क्षमता 10-15% वाढेल. कृषी यांत्रिकरण योजनेची मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांची शेतीची कामे वेळेवर होणे, उत्पादन खर्चामध्ये बचत करणे, मशागतीचा खर्च कमी करणे, यांत्रिकरणास प्रोत्साहन देणे आणि शेतमजुरांची जी समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे ती दूर करणे. यासाठी शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होईल आणि शेतकऱ्यांच्या पिकाची उत्पादकता व उत्पादन वाढेल, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक श्रेय प्राप्त होईल. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यांत्रिकरणामुळे शेतकऱ्याची ती वेळेत बचत होते, शेतीची कामं वेळेवर होतात, मजुरीच्या समस्येवर मात करता येते, शेतीचा उत्पादन खर्च कमी होतो, पर्यायाने शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं, त्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. शेतकऱ्यांच्या साठी विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजना शासनाकडून राबवल्या जातात, ज्यामधून कृषी यांत्रिकरणाचा शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कडधान्य, भरडधान्य, गहू व भात, याशिवाय राष्ट्रीय गळीतधान्य विकास कार्यक्रम, कृषी यांत्रिकरण उपअभियान, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजना, एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम, समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो, तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेर योजना राबवल्या जातात.
ज्या अजून शेतकरी बांधवांना 100% अनुदानावर अवजारे प्राप्त होतात. या योजनेसाठी प्रचार आणि प्रसिद्धी माध्यमाद्वारे जाहिरात करण्यात येते. पंचायत समितीच्या फलकावर, तसेच ग्रामपंचायतीच्या फलकावर, तसेच कृषी विभागाचे विविध अधिकारी ग्रामस्तरापासून अगदी तालुका स्तरापर्यंत, जिल्हा स्तरापर्यंत या योजनेची प्रसिद्धी करतात आणि शेतकऱ्यांना वर्तमानपत्रात देखील याची जाहिरात प्राप्त होते. ही जाहिरात प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्याने संबंधित कृषी सहाय्यकडे संपर्क साधून या योजनेसाठी त्याला पाहिजे असलेल्या अवजारासाठी लेखी स्वरूपात अर्ज शेतकऱ्यांनी करावा व त्याची पोचदेखील त्यांनी घ्यावी. शेतकऱ्याला प्रथम कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा लागतो. संपर्क साधल्यानंतर कृषी सहाय्यक शेतकऱ्याकडील 7-12-8 अ, त्याचे आधार कार्ड, त्याचे पॅन कार्ड, त्याशिवाय रेशन कार्ड, ज्या वेळेला हा लाभ त्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी किंवा अनुसूचित जातीसाठी घ्यावायचा असेल त्यावेळेला त्याला उत्पन्नाचा दाखला, म्हणजे अनुसूचित जातीसाठी तो 50,000 आहे, तर अनुसूचित आदिवासी शेतकऱ्यासाठी हा 25,000 उत्पन्नाचा दाखला आहे, हे दाखलेदेखील त्यांनी सादर करणे हे आवश्यक असते. याशिवाय ह्यांना क्षेत्राची देखील अट आहे, त्यांना 6 हेक्टर क्षेत्र इतकी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे आणि अनुसूचित जाती व अनुसूचित आदिवासी शेतकऱ्यांसाठी ह्यासाठी 100% अनुदान हे अवजारांसाठी दिलं जातं. यास्तरी कृषी अवजारांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथमतः ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यक यांच्याकडे संपर्क साधणे गरजेचं आहे. कृषी सहाय्यकामार्फत शेतकऱ्याची आवश्यक ती कागदपत्रे घेतल्यानंतर मंडल कृषी अधिकारी ही त्याची पडताळणी करतील आणि ते तालुका स्तरावर अर्ज सादर करतील. अर्ज सादर केल्यानंतर तालुकास्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी हे सचिव म्हणून काम पाहतात. यामध्ये लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि त्यांना प्राधान्य दिलं जातं, त्यांचे प्राधान्यक्रम ठरवले जातात. ज्या वेळेला जास्त संख्येने अर्ज प्राप्त होतात आणि प्राधान्यक्रम ठरवण्यामध्ये अडचणी निर्माण होतात किंवा अवजारांची संख्या लक्षांक हे फार कमी असतं, अशा वेळेला लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि निवड केलेल्या लाभार्थ्यांना 20 दिवसाच्या आत महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडून अवजारं पूर्ण रक्कम देऊन खरेदी करावी लागतात. शेतकरी बांधवाने कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकाकडे संपर्क साधून शेतकरी असल्याबद्दल 7-12-8 चा उतारा, याशिवाय पासबुकच्या पहिल्या पानाची स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रत, फोटो आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड ह्याची स्वसाक्षांकित प्रत, पॅन कार्ड आणि हे सर्व शनी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे सादर करावे. यानंतर हे कागदपत्र घेतल्यानंतर कृषी सहाय्यक व मंडल कृषी अधिकारी कागदपत्राची छाननी करतील व ते तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर केले जातील. तालुका स्तरावरील समिती व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समिती ह्या लाभार्थी निवडी करतील. अशा लाभार्थी निवड झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्याने 20 दिवसाच्या आत महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडून अवजारे खरेदी करावायची आहेत. ही अवजारे खरेदी केल्यानंतर त्याची पडताळणी ही तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांकडून केली जाईल व पडताळणी केल्यानंतर त्याची पोच शेतकऱ्याला दिली जाईल. ह्या पोच मिळाल्यानंतर या शेतकऱ्याचे अनुदान त्याच्या बँक खात्यावर DBT द्वारे, अर्थात थेट त्याच्या खात्यावर RTGS द्वारे जमा केले जाईल. DBT केल्यामुळे शेतकऱ्याला हे अनुदान त्याच्या खात्यावर रोख स्वरूपात मिळत आहे, परंतु ह्यामध्ये शेतकऱ्याने महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडून खरेदी करताना पूर्ण रक्कम भरून अवजार खरेदी करावायचे आहे आणि हे अवजार खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर ही रक्कम ही डायरेक्ट त्याच्या खात्यावर
जमा केली जाणार आहे, ज्याद्वारे त्याला कोणाकडेही चेक अथवा रोख रक्कम स्वरूपात प्राप्त होणार असल्यामुळे भ्रष्टाचार किंवा गैरप्रकारांना वाव राहणार नाही. विविध ज्या शासनाच्या योजना आहेत ज्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम आहे, कृषी यांत्रिकरण उपअभियान आहे आणि विविध केंद्र राज्य पुरस्कृत योजना तसेच जिल्हा परिषद विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती तसेच अनुसूचित आदिवासी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात या सर्वसाधारणपणे 100 कोटीच्या जवळपास हा निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेअंतर्गत विविध अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध होतात, ज्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर आहे, ट्रॅक्टर चलित अवजारे आहेत, पॉवर टिलर चलित अवजारे आहेत, स्वयंचलित अवजारे आहेत, याशिवाय पीक संरक्षण अवजारे आहेत, ही शेतकऱ्यांना उपलब्ध अनुदानावर होतात. शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या मागील 3-4 वर्षामध्ये अतिशय महाराष्ट्रात मोठ्या स्वरूपात स्थापन झाल्या आहेत. आज जवळजवळ 800 शेतकरी उत्पादक कंपन्या या महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहेत. या महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असल्यामुळे या उत्पादक कंपन्यांना आज कृषी विभागाने कृषी उत्पादक कंपन्यांना देखील लाभार्थीचा घटक बनवलेला आहे आणि ह्या कृषी उत्पादक कंपन्या ह्या कृषी अवजार बँकेची देखील स्थापना करू शकतात. कृषी अवजारे बँक ही एक नवीन कल्पना आहे जी 14-15 पासून महाराष्ट्र राज्यात राबवली जात आहे आणि ह्या योजनेमध्ये ज्यांना कृषी अवजार बँकेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी 4 लाख, 10 लाख, 25 लाख, 16 लाख असे विविध अनुदानाचे घटक उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 40% वाटा हा अनुदानाचा असून 60% वाटा हा शेतकऱ्यांनी भरावायचा आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी लाभ घेताना त्यासाठी तंत्रज्ञान त्याच्याकडे, त्यासाठी जे मनुष्यबळ त्याच्याकडे असणे आवश्यक आहे, त्यासाठी शेड त्याला आवश्यक आहे आणि ही सर्व पूर्तता केल्यानंतर त्याची जिल्हास्तरीय चमूने त्याची पाहणी केली जाईल आणि ह्या पाहणी केल्यानंतर ह्या शेतकऱ्याला जिल्हा स्तरीय समितीमार्फत संमती मिळेल आणि संमती मिळाल्यानंतर ह्या जिल्हास्तरीय समितीकडून संमती मिळाल्यानंतर शेतकऱ्याने किंवा शेतकरी उत्पादक गटाने, शेतकरी उत्पादक कंपनीने ही अवजारे जी आहेत ती महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून खरेदी करावायची आहेत आणि त्यानंतर त्याचे जे अनुदान आहे जे मगाशी सांगितल्याप्रमाणे 40% अनुदान जर 10 लाख शेतकऱ्यांनी खर्च केला तर त्याला 4 लाख रुपये अनुदान हे त्याच्या बँक खात्यावर थेट मिळणार आहेत. ज्यावेळेला शेतकरी अवजार बँकेसाठी अर्ज करतो आणि ज्यावेळेला अवजार बँक ही 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची असेल त्यावेळेला यासाठी शेतकऱ्याला किंवा उत्पादक कंपनीला, उत्पादक गटाला, बचत गटांना किंवा स्वायत्त संस्था ज्या आहेत यांना बँक प्रकरण करणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी ते बँक कर्ज घेऊन ते प्रकरण कृषी विभागाकडे सादर करतील आणि हे जे अनुदान आहे हे बँकेकडे थेट जमा केले जाईल आणि शेतकऱ्याला ही जी घेतलेली अवजारे, बँकेची जी अवजारे आहेत ही 6 वर्ष हस्तांतरण करता येणार नाहीत, त्याला कुठल्याही रीतीने त्याची विक्री करता येणार नाही. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम हा का ह्या अंतर्गत आपल्याला परदेशातून देखील संयंत्र आयात करता येतात. ही आयात केलेली संयंत्र जी आहेत ही 2.5 लाख ह्यासाठी अनुदान दिलं जातं आणि ही फक्त सार्वजनिक उपक्रमासाठी हे अनुदान दिलं जातं. यामध्ये खाजगी व्यक्तींना किंवा संस्थांना हे अनुदान दे नाही, तर हे विद्यापीठं किंवा शासकीय कॉलेज ह्यासाठी हे फक्त अनुदान दे आहे.
आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.